काय झालं त्या व्यवहाराचं? बर बर बर, हा ते करतो मी, मी फोन करतो, बघूया ठीक आहे. बघा मला सांगा काय होतं ते, नाहीतर मी फोन करतो त्यांना. बर बर ठीक आहे. परा काय ते कचरा साफ कर इथला? मी का करू, तुमच्या दारात काय? मी नाही करणार. बाईने तुझं पोरग बघ, माजरोट झालंयस आलं, कचरा साफ कर म्हणल्यावर निघून गेले. मस्ती आवडत तुमच्यात, घाणेरड्या पोडीत जात, तुकडा मिळायचा नाही गल्लीत ना. हा बोल. नकोस कुठं, घरातच बस, पोटात दुखतं म्हणून राहिलाच नव्हता शाळेचा. मी डोंगराला जातो, मोळी घेऊन इकून येतो. ऐकाय आलं नव्हतं तुला? हा ऐकतच बसतो. दादा मुळी घेताय का लाकडाची? किती द्यायचे? 30 रुपये द्या की. तीच नाही, 20 देतो, टाक तिथ. चल जा. बाळम्याला दारूसाठी गावची काम करून तस तुला मरायचं आहे वय. गुमांच्या घे आणि पुस्तक उघडून अभ्यासाला लाग. मी जातो गावच्या गल्ल्या झाडायला.
तो शिळ पाक काय असेल ते गुमान खा आणि साळेला लाग. मला दिसलाच नाही इथं तर तुझं काही खरं नाही. उठ आता अभ्यासाला लाग. मी जातो गल्ल्या झाडायला. शाळेत जा. ए बायने काय करतेस इकडं? गटर साफ करतोय. गटर साफ करतेस आणि आमच्या गल्लीतली गटर 8 दिवस तुंबल्यात त्याच काय? कवा इतिहास नक्की का? आणि ते देवळा माग कुत्र मरून पडलंय ती कवा टाकतेस? लवकर टाक ते बंद कर सगळा. हे टाकून ते लवकर. देवळाकडे कुत्र मेले टाकून येतो. ठेव तिथं ठेव. माझ्या पोटात दुखतोय. काचाला पण पोटात दुखतोय म्हणून राहिलास नव शाळेचा? थांब बघतो तुझ्याकडे. काल तुझ्या बाबाला आणायला सांगितलेलं मग काय आलं नाहीस? हा चल हात पुढे कर. चल काल नाहीस हा काल नाहीस इकडे जुनायचं. ए ए हा कुठे चाललास? कुठे चाललास वर्गात? ए तुम्ही पण जा मारे. रोज कुठे असायचा? नदीवर चिच्चा काढायला. हा आणि तो रम्या कुठे आहे? हा कुठे आहे रे? चला हात पुढे कर. चला वर्गात पळा. चला काय रे रम्या कुठे आहेस तू? महिन्याभर झाला शाळेत नाहीस. तुमचं बाई लक्ष असतं की नाही? येतो नसतो. कुठे येतोय तो?
येत नाही की रोज नदीवर जातोय चिच्चा करायला आणि पेरू काढायला. तर मोठ्या पोरांबरोबर तो आंघोळीला जातोय. विचार कर घेऊन येतोस आणि काय बाई अजून प्रयोग व्हायचे आणि व्यवसाय मालाचे अजून तुम्ही पैसे जमा केलेले नाही आहेत हा का दिले नाहीत बर रव्याने सांगितलं नाही तुम्हाला लवकर जमा करा ते तुम्ही आणून द्या तर मस्त सांगा मला बंद बघतो ह्याच्याकडे रव्या रोज शाळेत येत जा रे कळलं काय चल जा वर्गात जा बस चल आणि शाळेला काल नाहीस शाळा लय मोठी जत्रा होती बघ मी किती छान छान बावली आणल्या लेकर आपण पण जाऊया की जत्रेला अरे मग जाऊया की लय मज्जा करूया लय का मी बी येणार ए काल तोंड्या घरी जा जत्रेला येतोय 50 रुपये आणजा आधी आणि आपण पण उद्या सगळ्यांनी 50 रुपये आणायचे आणू की 50 रुपये आणत नाही त्याला घ्यायचं नाही बरं काय सगळी मुलं मला चिडवलती जत्रेला द्यायला 50 रुपये दे म्हणतात मला तू पैसे द्यायचं बघ तू कस बी दे मला कारण मला पाहिजे बघ देतो तुला बाळा सकाळी मला आजच्याच पाहिजे कोंबडीचं मटण आवडत ना तुला होय केलंय मी होय कधी आणलंस सकाळीच आणलं तुझ्यासाठी माझ्या बाळ सोन्याला आवडत ना होय मला नको शाळेत काढलंय उसळ मला 50 रुपये दिल्याशिवाय मी नाही करणार काय चल बाळा खाऊन घे देतो तुला सकाळी 50 रुपये असून नको करू तुला आवडत ना मटण तुला म्हणून मी आणलं उठ अंधार झालाय पैसे देऊ त्याला धनी एक एक रुपया जमवत ना की न आलं माझ्या जत्रेला कुठनं पैसे देऊ त्याला मी नाही
नाही दिले तर पोरग गप नाही बसणार. कुठन 50 रुपये अनुधनी तुम्ही सांगा धनी काय करू मी. आज शाळेत कार्यक्रम आहे, आज म्हणून सकाळ शाळा आहे. मी शाळेत जाऊन येतो. मला आल्यावर पैसे पाहिजे तर जत्रेत जायला. होय रे बाबा, शाळेत जाऊन ये, बघतो मी पैशाचं. आल्यावर पैसे द्या. आय शेण घेऊ का जरा. घे पण गोट्या झाडून दे. शेणी घेताय का? कशा? 50 रुपये शेकडा. 30 रुपये टाकणार असते. बायने ते रेडकू मेलाय तेवढं नेऊन टाकतेस? होय जी टाकतो म्या. मग ते गोट्यात आहे तेवढं घेऊन जा, मी येतो गावातून थोडं फिरून. आजच्या पोटी 30 रुपयेच घे. आपल्या जत्रेला तुला 50 रुपये देतो. जत्रेला जा, खेळणी घे, पाळण्यात बस. तुला भीळ आवडती ना? भीळ भी खा. Thank you.
भजी खाल्लंस ना आवडतं ना तुला काय काय खाल्लं लेकरा थांबता माई धीर धर मी तुझ्यासाठी काहीतरी आणली माझ्यासाठी आधी डोळे बंद कर कशाला लेकरा दाखव की नाही आधी डोळे बंद कर चिमटा घेऊन आले लेकरू